मराठी पुस्तकं घ्यायची म्हणजे दादरला जा किंवा गिरगावला। मुळातच मराठी पुस्तकांविषयी कमी होत चाललेली आस्था, नव्या पिढीचा तंत्रज्ञानाकडे असलेला कल, यात भर म्हणजे मराठी पुस्तकं खरेदी करण्यासाठी ठराविक अंतरावर प्रवास करावाच लागतो। या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे मराठी पुस्तकांचा वाचक वर्ग कमी होत चालला आहे। मराठी साहित्याचा वाचक वर्ग पुनरुज्जीवित व्हावा, वाचन संस्कृती पुन्हा रुजावी यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे। बोरिवली, विलेपार्ले आणि चेंबूर येथे पालिकेने पुस्तक विक्री केंद्र सुरू केली आहे। ऑनलाईन पुस्तकं मागवण्याची सोय उपलब्ध असली तरी पुस्तकं प्रत्यक्ष हाताळून प्रकाशकांशी चर्चा करून एकाच वेळी भरघोस पुस्तकं खरेदी करण्याचा आनंद ऑनलाईन खरेदीमध्ये घेता येत नाही, त्यामुळे मराठी पुस्तकांचा पारंपरिक वाचक वर्ग आजही दुकानात जाण्यासाठी उत्सुक आहे। हीच गरज ओळखून ही पुस्तक विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत। बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मॅजेस्टिक प्रकाशन, विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह येथे ज्योत्सना प्रकाशन, तर जेंबूर येथे अरुणकुमार वैद्य जलतरण तलावाच्या परिसरात मनोविकास प्रकाशनाचे दालन सुरू करण्यात आलं आहे। इथे वाचकांना 15% सवलतीत पुस्तकं उपलब्ध होती। ही जागा प्रकाशकांना सशुल्क उपलब्ध करण्यात आली असून वीज पाणी अशा सोयी पालिकेने पुरवल्या आहेत। नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षक वर्गाला साहित्याविषयीही आस्था असते, त्यामुळे मराठी पुस्तकांना नवा वाचक वर्ग जोडता येईल अशी आशा ठेवायला हरकत नाही। नमिता धुरी, लोकमत, मुंबई, विलेपार्ले।